समस्त भारतीयांना या प्रजासत्ताक दिनाच्या अगदी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. वतन हमारा ऐसा कोई ना छोड़ पाए, रिश्ता हमारा ऐसा कोई ना तोड़ पाए, दिल एक है जान एक है हमारी, हिंदुस्तान हमारा है यही शान है हमारी. समस्त भारतीयांना पुन्हा एक वेळ प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि आमदार चषक डे टूला आता सुरुवात होते आहे. श्री दत्त बुलढाणा, दुसऱ्या बाजूला RCB बुलढाणा. मागच्या एका दशकापासून ज्या दोन्ही संघांनी आपली भरपूर छाप बुलढाणा टेनिस क्रिकेट वर्तुळात टाकली आहे, ते दोन संघ एकमेकांच्या विरोधात येऊन ठापले आहेत. आमदार चषकाच्या माध्यमातून टॉस जिंकला या सामन्यामध्ये श्रीदत्त बुलढाणा संघाने. बॉलिंगचा निर्णय नेता RCB संघाकडनं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकत असताना प्रथम बॉलिंगचा निर्णय. तर पंचांकडनं इशारा येतोय आणि डे टूला सुरुवात. धर्मवीर आखाडा यांकडनं अस्लम बॉलिंगसाठी. पहिला बॉल मनगडाचा वापर करत स्क्वेअर लेगला पाठवला आहे करण. बॉलवर येतोय. एका धावेच्या मदतीने आजच्या दिवसाची सुरुवात खातं उघडते आहे टीम RCB बुलढाणा संघाचं. मयूर आणि त्याचबरोबर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. नितीन, मतीन, सय्यद आणि मयूर. मयूर स्ट्रायकिंग एंडला, पहिल्या बॉलवर सिंगल आली. बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल, पहिला निर्धाव बॉल या सामन्यामधला. टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय टीम श्रीदत्त बुलढाणा संघाने घेतला. कॅप्टन रोहित, एक युवा अष्टपैलू खेळाडू, आज कर्णधार असतील श्रीदत्त बुलढाणा संघाचे. पुन्हा एक वेळ अकुटप्प्याचा बॉल होता, टर्न पाहायला मिळतोय. आणि अस्लम बॉलला फिरवण्यासाठी ओळखल्या जातात. एक खूप चांगले दर्जेदार फिंगर स्पिनर आणि शार्प टर्न नेहमी खेळाडू प्राप्त करतो या खेळपट्टीवर. भरपूर अनुभव आहे या मैदानावर खेळण्याचा. त्याचबरोबर RCB बुलढाणा संघामध्ये मतीन किंवा मयूर असतील, या दोघांनाही भरपूर अनुभव आहे या मैदानावर खेळण्याचा. बॅकफुटला जात पुल केला आहे डीपमध्ये क्षेत्ररक्षक, त्यामुळे सिंगल रन. अभिषेकचा चांगला थ्रो आणि या खेळाडूचा थ्रो रॉकेट असतो. एक धाव या बॉलवर. आज श्रीदत्त बुलढाणा संघामध्ये काही व्यावसायिक क्रिकेटपटू खेळताना पाहायला मिळतील, खास करून अहमदनगरवरनं श्याम त्रिंबाके, अकोल्याहून विक्की भोपलेकर, चिखली बुलढाणाचे चिखलीचे खेळाडू विशाल मोहिते आज श्रीदत्त बुलढाणा संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्यामुळे काही स्टारकास्टसुद्धा वाढवली आहे श्रीदत्त बुलढाणा संघाने. दुसऱ्या बाजूला RCB बुलढाणा संघ तीच नेहमीचा संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आपल्या चेहऱ्यांना संधी देत आहेत, ही सुद्धा महत्वाची गोष्ट. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. पुन्हा एक वेळ बॉल टर्न होतोय बॅट समोरून. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अस्लम करत आहेत आणि भरपूर एक्सपिरियन्स आहे अस्लम यांच्याकडे. महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत असतात. खरं तर ती सुद्धा एक महत्वाची जबाबदारी महाराष्ट्रासाठी बजावत आहेत पोलीसमध्ये कार्यरत असताना. आणि आज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी चांगल्या टप्प्यावर करतायत अस्लम. आणखी एक वेळ समोरचा बॉल बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉलच्या मदतीने. पहिलं षटक समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते आहे धावफलकावर 2 धावा 2 रन. विदाउट लॉस टीम RCB. धर्मवीर आमदार सन्माननीय संजीवभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून आयोजित आपण पाहत आहात धर्मवीर आखाडा आमदार चषक 2023 भव्य दिव्य राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचं आयोजन. 4 जानेवारी ते 4 फेब्रुवारी हा एका महिन्याचा राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव आहे आणि भरपूर निधी या क्रीडा महोत्सवासाठी खेचून आणला आमदार साहेबांनी. विविध खेळ या स्पर्धेमध्ये खेळले गेले, विविध राज्यातले खेळाडू खेळले. आणि जेव्हा क्रिकेटचा विषय येतो तेव्हा नेहमीच या मैदानावर गर्दी ओसांडून वाहते, प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करतात. अनेक रेकॉर्ड तुटतील या स्पर्धेच्या माध्यमातून. श्याम त्रिंबाके बॉलिंगसाठी, अचूकतेचं माहेरघर, मॅन फ्रॉम अहमदनगर. अहमदनगर जिल्ह्यातील हा बॉल, दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता. पहिल्या बॉलवर अपील, चांगली विकेट किपिंग चेतन सोनुने यांची. तिसऱ्या पंचांकडे ऑनफील्ड पंचांनी वाटचाल केली आहे. बघण्यासारखं असेल फलंदाज यष्टीचित आहेत की नाही. अपील झाली,
त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवला होता ऑनफील्ड पंचांनी, ऑनफील्ड अंपायर टू टीव्ही अंपायर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये शेख अब्दुल्ला सर, आमचे टेक्निकल हेड संदेश पिलाने। थोड्याच वेळात ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर असेल आणि अनेकांचं लक्ष स्क्रीनवर लागलंय, तर निर्णय तिसऱ्या पंचांचा येईल। काही प्रेक्षक सुरुवातीलाच तिसरे पंच बनलेत, काही प्रेक्षक आधीच तो निर्णय त्यांनी मनामध्ये ठरवलाय की काय होणार आहे। ॲक्शन रिप्ले स्क्रीनवर तुमच्या पाहायला मिळतोय। बघा, काही प्रेक्षक सुरुवातीला आधीच भविष्यवाण्या करायला लागलेत। तर फलंदाज यष्टीचित रूपात पहिला धक्का लागतो आहे टीम आरसीबी संघाला। एसडीजे तर आज दोन्ही संघाकडे श्रीदत्त बुलढाणा संघामध्ये आज टीम श्रीदत्त बुलढाणा संघामध्ये प्रसाद पदा, चेतन सोनुने, योगेश सरोदे, रोहित पवार, अभि चव्हाण, करण भेंडवाल, श्याम त्र्यंबके, विशाल मोहिते, विकी भोपलेकर, विनोद सोनुने आणि शेख असलम हा अंतिम अकरा संघ खेळेल। दुसऱ्या बाजूला टीम आरसीबी संघामध्ये अभि पाटील, नितीन पाटील, सतीश उबाळे, मयूर जोहरी, नितीन वर्गने, सोनू सुते, विशाल बर्डे, गौरव गोरे, समाधान चव्हाण, माऊली शेळके आणि मतीन सय्यद हा अंतिम अकरा संघ दोन्ही संघांचा। बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन अभि पाटील, आणखी एक उजव्या हाताचा तंत्रशुद्ध फलंदाज। पहिला बॉल थोडासा राऊंड एम अँगलने टाकला आणि अलीकडच्या काळात श्याम त्र्यंबके यांनी बॉलिंग ॲक्शनमध्ये थोडा काहीचे चेंजेस केले। ॲक्शन रिप्ले स्क्रीनवर बघा तुमच्या आहे। सुरुवातीला अगदी समोरून स्ट्रेट हात यायचा, आता थोडासा राऊंड एम अँगलने गोलंदाजी करायला लागले श्याम। आणि मागच्या काही कालावधीमध्ये विदर्भात खास करून या खेळाडूला यश मिळालं, मग तुम्ही चिखलीची स्पर्धा आठवा, बुट्टीभुरीची स्पर्धा आठवा, हल्ली चिखलीच्या दोन स्पर्धांमध्ये यश मिळवलं श्यामने। कमी गतीने टाकला होता लेग कटर बॉल, ओळखता नाही आला अभिला डॉट बॉल, आणि ही या खेळाडूची खासियत राहिली। आमदार चषक चिखलीची स्पर्धा झाली डे नाईट, स्वतःतही महाली पाटील यांच्या नेतृत्वामध्ये त्या स्पर्धेचे मॅन ऑफ द सिरीज होते श्याम त्र्यंबके। समोर खेळ आहे, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक विक्की डाऊन द बॉल, पकडला जातोय झेल, अभि पाटील गोल्डन डकचे शिकार, दुसरा धक्का टीम आरसीबी बुलढाणा संघाला। दुसरा धक्का लागतो आहे मैदानाच्या आतमध्ये टीम आरसीबी संघाला आणि एक प्लॅनिंग केली होती अभि पाटीलसाठी, सातत्याने ऑप्टमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न झाला। यावेळी लेग कटर न टाकता ऑफ कटर थोडासा आतमध्ये आला, बॉल बॅटच्या स्टिकरवर लागतोय आणि चांगला झेल मिडॉ आपला विकी भोपलेकर साठी सोपा झेल होता। नितीन आता बॅटिंगसाठी, अभि पाटील परतले आहेत कॅप्टन मैदानाच्या बाहेर, खातंही उघडता आलं नाही या सामन्यात आणि विकेट टेकर राहिलेत श्याम त्र्यंबके। मागच्या तुम्ही 2-3 वर्षाचा कालावधी बघा, अनेक वर्षांपासून विदर्भाच्या टेनिस क्रिकेटमध्ये मराठवाडा परिसरातून येणारा हा खेळाडू ज्याने यश प्राप्त केलं आणि विदर्भामध्ये एक वेगळी छाप टाकली आहे, असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी बाहेर राज्यात जाऊन छाप टाकले, परंतु हा असा खेळाडू आहे जो मराठवाड्यातून येऊन विदर्भामध्ये आपली एक वेगळी कात टाकताना पाहायला मिळाला श्याम त्र्यंबके। बॅटिंगसाठी आता नितीन स्ट्रायकिंग एंडला, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, आणखी एक वेळ लेग कटर। तुम्ही बॅटरला प्रत्येक वेळी माहिती असते की श्याम त्र्यंबके आपल्याला लेग कटर टाकणार आहेत, परंतु तरीसुद्धा बॅटवर बॉल येत नाही आणि हे या खेळाडूचं यशाचं गणित आहे, बॉल लवकर रीड होऊ देत नाहीत बॅटर्सला डॉट बॉल। समोर टाकलेला बॉल अलॉंग द कार्पेट खेळलाय, डीप मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक रोहित, दुसऱ्या धावेचा कॉल आणि सहजतेने ह्या 2 धावा कंप्लीट। या 2 धावेच्या मदतीने या षटकात आल्या फक्त 2 धावा, 2 षटकांचा खेळ समाप्त, 4 रन लॉस ऑफ 2 विकेट टीम आरसीबी।
दोन षटक समाप्त, चार धावा, लॉस ऑफ टू विकेट, टीम आरसीबी सध्या दबाव आहे या सामन्यात. फक्त म्हटलं जाते की संघर्षातून महान लोकांचा जन्म होतो, सध्या तो संघर्ष करतो आहे टीम आरसीबी. असलम धर्मवीर आखाडा यांकडून तिसऱ्या षटकामध्ये ऑप्टनच्या बाहेर टाकलेला बॉल खोदून काढलाय डीप मिडविकेटला. क्षेत्ररक्षक आहेत अभि चव्हाण, थोडस फंबल झाला आणि त्याचा फायदा बॅटर घेता जाता. दोन धावा या पहिल्या बॉलवर, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. श्याम त्रिंबाके एक्सपिरियन्स झोकत असताना फिल्डिंग चेंजेस करतायत. आता बघा लॉंग ऑफला जे क्षेत्ररक्षक होते त्यांना थोडंसं वाईड केलं गेलंय डीप एक्स्ट्रा कवरच्या दिशेने, आणि मिड ऑफला थटिया सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक, आणि मिड ऑनला जे क्षेत्ररक्षक होते ते लॉंग ऑनला आहेत, आणि डीप कवरचे क्षेत्ररक्षक आता थटिया सर्कलच्या आतमध्ये येतील. एक वेगळी फील्ड सजावट पाहायला मिळते, कारण एक क्षेत्ररक्षक काढला डीप बॅकवर्ड पॉईंटला आणि कवर पॉईंटचा क्षेत्ररक्षक थटिया सर्कलच्या आतमध्ये बोलावला. ओ यावेळी आणखी एक चांगला बॉल, बॅटरला लवकर ओळखलं श्याम यांनी, आणि त्याचमुळे हा फील्ड सेट पाहायला मिळते. असलम सातत्याने ऑप्टमच्या बाहेरचा टप्पा पकडला आहे, बॉल थोडासा टर्न होतो आहे आणि खूप चांगल्या प्रकारे खेळपट्टी या स्पर्धेत पाहायला मिळते, जी खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना सुद्धा सूट करते आणि फिरकीपटूंना सुद्धा. कालच्या दिवसात ते पाहायलाही मिळालं सर्वांना, वेगवान गोलंदाजाचा बॉल थोडासा स्किट होतोय, फिरकीपटूंचा बॉल टर्न होतोय, त्यामुळे दोन्ही गोलंदाजांना या खेळपट्टीवर संधी आहे. आणखी एक चांगला बॉल, टर्न होत असताना चांगली गोलंदाजी, घर घर बॉल फिरवतायत खेळपट्टीवर, शार्प टर्न, चांगली गोलंदाजी. असलम भरपूर एक्सपिरियन्स या खेळाडूकडे आहे. या मॅचमध्ये सध्या तरी टीम आरसीबी बुलढाणा दबावात पाहायला मिळतोय, मागचे सलग दोन बॉल निर्धाव, त्यामुळे दबाव वाढलाय. तिसरं षटक सुरू आहे, धावसंख्या 7-7 रन. बॅकफुटला जात पुन्हा कट केला आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरवरून, विशाल मोहिते. एकच रन या बॉलवर मिळेल या एका धावेच्या मदतीने, धावसंख्या पुढे सरसावली आहे 8 धावा. कालच्या दिवसामध्ये धावांचा पाऊस पडला आणि आज दिवसाची सुरुवात अतिशय संघर्षाने होते, प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय आरसीबी बुलढाणा संघाच्या बॅटर्सला, आणि हेच क्रिकेट आहे. आणि हा क्रिकेटचा चढ उतार पाहण्यासाठी तुम्ही आम्ही गर्दी करतो tenniscricket.in माध्यमातून. सकाळच्या 17 पासूनच प्रेक्षक आम्हाला जोडतायत मैदानावर, प्रेक्षक आज सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे भरपूर प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळेल. आल्या सर्व प्रेक्षकांचं आमदार चषक 2024 मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळी लीडिंग एज बॉल हवेत आहे, मिड ऑफचे क्षेत्ररक्षक प्रसाद बॉलच्या खाली मिड ऑनला जात आहेत, चांगला झेल, आणखी एक विकेट, आरसीबी बुलढाणा संघाला तिसरा धक्का. ऍक्शन रिप्ले बघा स्क्रीनवर आहे, समोर खेळण्याचा प्रयत्न व्ही झोन मध्ये, मिड ऑफला क्लिअर करायचं होतं, बॉल टॉप एज घेत हवेत गेला आणि मिड ऑनला जात मिड ऑफचे क्षेत्ररक्षक प्रसाद यांनी चांगला झेल संपन्न करतायत, विकेट मैदानाच्या आतमध्ये येते, तिसरा धक्का लागतोय टीम आरसीबी बुलढाणा संघ, सध्या संकटात आहे आणि संकट थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. धावांचा वेगही वाढवायचा आहे, पार्टनरशिपसुद्धा करायची होती आणि अशा दुहेरी दबावात आपली विकेट थ्रो करत असताना बॅटर्स. नवीन फलंदाज समाधान बॅटिंगसाठी. आरसीबी बुलढाणा संघ आणखी एका युवा खेळाडूला आता संधी देते आहे. आठ धावा, 3 फलंदाज बाद टीम आरसीबी. धर्मवीर आखाडा, धर्मवीर आमदार सन्माननीय संजीवभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून भव्य दिव्य राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव 2024, त्याच अंतर्गत हा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार. आमदार चषक दुसरा दिवस, पहिला सामना, तीन षटकांचा खेळ समाप्त आणि धावसंख्या टीम आरसीबी 8 धावा, फक्त 8 धावा धावपलकावर आहेत. 3 फलंदाज गमावलेत गोलंदाजीसाठी. आता श्याम त्रिंबाके अहमदनगरचा आणखी एक विविधताने नटलेला गोलंदाज, या खेळाडूच्या बॉलिंगमध्ये भरपूर विविधता आहे. पहिला बॉल नो लुक शॉट, चांगले टायमिंग, बॉल इज शॉट टॉप कीपर, षटकार. अतिशय उत्तम असा फटका लगावलाय, पायावरचा बॉल देव घुमाके, षटकार. आणि आमचे पंच अक्षय निर्मल सुद्धा या शॉटला बघत होते स्क्रीनवर. आज प्रेक्षकांना स्क्रीनवर सुद्धा अशा प्रकारचे ऍक्शन रिप्ले tenniscricket.in माध्यमातून पाहायला मिळतील.
14 धावा. बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न होता. लेग कटर टाकला ओव्हर द विकेट येत हा लेग कटर, याची अपेक्षा केली नव्हती बॅटरने. डॉट बॉल येत असताना नितीन बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग एंडला आणि मागचा बॉल लेग कटर. आणखी एक वेळ बॅट समोरून बॉल फिरतो आहे आणि आता हा खेळाडू कशा प्रकारे बॉलिंग करेल याचं चित्र पुन्हा एक वेळ स्पष्ट होतंय. या आधीचा बॉल थोडासा पायावर होता, त्याचा समाचार घेतला, त्यानंतर आता लेंथवर बॉल टाकतायत आणि त्या ठिकाणून वळण प्राप्त करत असताना श्याम. आणखी एक वेळ कमी गतीने टाकलेला लेग कटर, पंचांचं बोट आकाशाच्या दिशेला जाते. आणखी एक फलंदाज यष्टीचित स्वरूपात बाद. श्याम शाबासकी देतात नितीनला, पाठीवर थाप ठोकतायत. विकेट मैदानाच्या आतमध्ये चौथा धक्का आरसीबी संघाला. तर ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होतो आहे. कमी गतीने टाकलेला लेग ब्रेक, त्यावर विकेट प्राप्त होते. ड्रिंक्स ब्रेक आहे मैदानाच्या आतमध्ये. डीजे कडे एक सुवर्ण संधी आपल्यासाठी. आज देशभक्तीपर गीतांचा वर्षा होईल.
विशाल मोहितेने चांगला झेल पकडला. थोडीशी रनिंग करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला पोहोचले आणि एक चांगला झेल. रोहित पवारला सुद्धा यश मिळते आहे. आतापर्यंत प्रत्येक गोलंदाज या डावात यशस्वी राहिला आहे. प्रत्येक गोलंदाजाला विकेट मिळताना पाहायला मिळाली. मग असलम असतील, गोलंदाज श्याम त्रिंबाके असतील, आता रोहित पवारला यश मिळते आहे. पंधरा धावा, लॉस ऑफ फाईव्ह विकेट. नवीन बॅटर सतीश समाधान यांचंही खातं उघडणं बाकी आहे. असे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत ज्यांनी खातं उघडलं नाही. आणि सध्या खेळपट्टीवर ज्या प्रकारे बॉल थोडासा गोलंदाजांना खेळपट्टी सध्या तरी सूट करते आहे. बॉल थोडासा स्किट होतो आहे, टर्न होतो आहे आणि त्यामुळे बॅटरला थोडासा अडचणीत आणताना पाहायला मिळाले. श्रीदत्त संघाचे गोलंदाज चांगल्या टप्प्यावर, सातत्यपूर्ण गोलंदाजी. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट, चांगला फटका, बॉल पाठवलाय डीप कव्हरच्या दिशेने, येतोय हा वन बाउंस सीमा पार चौकार. व्हॉट अ शॉट, समोर गेले, थोडेसे पडले परंतु बॉल मैदानाच्या बाहेरच पाठवला. चांगला फटका, प्युअर टायमिंग, प्युअर क्लास चौकार. 19 धावा, लॉस ऑफ फाईव्ह विकेट, टीम आरसीबी चौकार. पहिल्या बॉलवर खातं उघडतायत सतीश. थोडेसे स्लिप झाले जेव्हा डान्सिंग डाऊन द ट्रॅक गेले, पदल आलित्य पाहायला मिळालं आणि चौकार या बॉलवर. खातं उघडतायत चौकाराच्या मदतीने. 19 रन, 19 धावा, 5 फलंदाज बाद, टीम आरसीबी बुलढाणा. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल चॉप केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण डीप कव्हरच्या दिशेने, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक प्रसाद. एकच रन या बॉलवर येते आहे आणि प्रसादच्या खांद्यावर खूप मोठी धुरा आहे या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. सातत्याने नक्कीच एक युवा आयोजक या स्पर्धेच्या माध्यमातून मिळतो आहे आणि भव्य दिव्य या स्पर्धेचं आयोजन, मायक्रो प्लॅनिंग, त्यांच्या सर्व साथीदारांची भरपूर साथ या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आहे. वीस धाबा, 20, लॉस ऑफ फाईव्ह विकेट. वीस धाबा, 20 रन, लॉस ऑफ फाईव्ह विकेट. यावेळी समोर टाकलाय, चांगलं टायमिंग परंतु बॉल हवेत. विक्की भोपलेकर बॉलच्या खाली, चांगला झेल पकडला जातोय आणि समाधान यांचा खेळ समाप्त होतोय. आणखी एक विकेट मैदानाच्या आतमध्ये. आरसीबी बुलढाणा संघाच्या संकटात वाढ. कृपया मैदानाच्या आतमध्ये मेडिकल किट पाठवायची आहे. मैदानाच्या आतमध्ये मेडिकल किट पाठवा.
कृपया स्क्रीन समोर साई स्क्रीन समोर जे प्रेक्षक आहेत ते पडद्याच्या मागे जा किंवा थोडे साईडला वा। समोर टाकलेला बॉल दिशा दिली आहे, खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत मिड ऑन वरून लॉन्ग ऑनच्या दिशेने, तोपर्यंत तो दोन धावा या बॉलवर, चांगली रनिंग बिटवीन द विकेट। बावीस धावा 22 रन, लॉस ऑफ 6 विकेट, 5.1 चेंडूच्या समाप्तीनंतर सतीश 3 बॉलमध्ये खेळत आहेत 7 धावांवर, चांगली बॅटिंग करत असताना आतापर्यंत एकमेव फलंदाज जो चांगल्या इंटेन्शनने खेळला। पहिल्या बॉलपासून बॅटवर बॉल चांगल्या प्रकारे येतो आहे। बॉलिंगसाठी करण पेंडवाल, आणखी एक वेळ उत्तम दर्जाचा गोलंदाज बुलढाणा टेनिस बॉल क्रिकेटमधला। समोर टाकलेला बॉल जाणीवपूर्वक हवेत खेळलाय, कव पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चालला, आता डीप बॅकवर्ड पॉइंट बॉन्डलाईनच्या पलीकडे, रन मिळतील 4, आमदार चषक चौकार। चौकार या बॉलवर बॅकवर्ड पॉइंटला, डीपमध्ये बॉल भरपूर वेगाने ट्रॅव्हल झाला आणि या मैदानावर एक वेळ जर तुम्ही गॅपमध्ये बॉल पाठवला तर आउटफील्ड खूप फास्ट आहे मैदानाची, एक वेळ क्षेत्ररक्षकाला बॉल बीट करून गेला तर त्या बॉलला स्टॉप करणं कठीण जाते ते पाहायला मिळालं। 26 रन, वेगाने टाकलेला बॉल ऑफटोनच्या बाहेर, व्हाईटचा इशारा येतो आहे, एक्स्ट्रा रन धावसंख्येमध्ये जोडल्या जाईल या अवांत धावेच्या मदतीने, धावसंख्या 27, लॉस ऑफ 6 विकेट, 27-6 टीम RCB। आणखी एक वेळ फुटवर्कचा अभाव पाहायला मिळतोय, ऑफटोनच्या बाहेरचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न होता, फुटवर्क कमी पाहायला मिळालं या बॉलला खेळण्यासाठी, वेगाने बॉल टाकला डॉट बॉल आणि पंच आता सूचना करत असताना की डेंजर झोनमध्ये जायचं नाही आहे गोलंदाजाला, फॉलो थ्रूमध्ये थोडंसं बाहेर निघत जायचं आहे। रिव्हर्स स्वीप खेळलाय, आणखी एक वेळ जमिनी लगत खेळलेला स्ट्रोक डीपमध्ये क्षेत्ररक्षक, त्यामुळे सहजतेने सिंगल या बॉलवर येईल, या सिंगलच्या जोरावर धावसंख्या 28 रन, 5.4 चेंडूचा खेळ समाप्त। धर्मवीर आखाडा, धर्मवीर आमदार सन्माननीय संजीवभाऊ गायकवाड यांच्या वतीने आयोजित हा भव्य दिव्य राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव, त्या निमित्ताने आयोजित आमदार चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार, आणखी एक चांगला यॉर्कर, वाईट यॉर्कर पाहायला मिळतोय, गोलंदाज करण रन देत नाही आहे आणि करणने रनांवर अंकुश लावला याही षटकात। यावेळी लिडिंग एज बॉल हवेत आहे, गॅप शोधलाय, बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला, अभी पोहोचले आहेत त्यामुळे सहजतेने दोनच धावा या बॉलवर आणि या दोन धावेच्या मदतीने धावसंख्या होते आहे 30 धावा 30 रन, 6 षटकांचा खेळ समाप्त, 30 धावा, लॉस ऑफ 6 विकेट, 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम RCB, सुरुवातीपासून जो दबाव क्रिएट केला श्रीदत्त संघाच्या गोलंदाजांनी अजूनही तो दबाव कायम आहे या सामन्यात आणि दबाव वाढत चाललाय, कारण एक मोठी धावसंख्या ठेवायची होती परंतु आतापर्यंत कुठलाही बॅटर त्या दिशेने वाटचाल करताना नाही पाहायला मिळाला। RCB बुलढाणा संघ नेहमीच जे खेळाडू सोबत सराव करतात तोच खेळाडूंचा ताप तोपखाना, तीच खेळाडूंची स्ट्रेंथ या मॅचमध्ये सुद्धा पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूलाच श्रीदत्त संघ एक वेगळ्या माइंडसेटने उतरला आहे मैदानाच्या आतमध्ये, व्यावसायिक क्रिकेटपटूंची भरणा केली, श्याम त्रिंबाके, विशाल मोहिते, विकी भोपलेकर, तीस धावा 30 रन, रोहित बॉलिंगसाठी कॅप्टन, सतीश ट्रॅकिंग एंडला, मागच्या षटकात एक चौकार आला होता रोहित यांच्यासमोर,
पहिला बॉल वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, बॉल विकेटकीपरच्या दिशेने, डॉट बॉल सुरुवात या षटकाची डॉट बॉलच्या मदतीने. प्रत्येक डावात प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू अवेलेबल आहे, तो तुम्ही कशासाठी वापरू शकता. प्रत्येक डावात तुम्हाला एक रिव्ह्यू उपलब्ध असेल. समोर टाकलेला बॉल बॅटची कडा लागून बॉल फ्लाय स्लिपला, रनआउटची संधी नॉन स्ट्रायकिंग एंडला निर्माण होते. थ्रो जरूर केलाय परंतु गोलंदाज थोडेसे समोर आले होते. आणखी एक डॉट बॉल निर्धाव बॉल, 30 धावा 30 रन, लॉस ऑफ 6 विकेट. टीम आरसीबी बुलढाणा 6.2 चेंडूचा खेळ समाप्त. बॉलिंग मार्कवर पुन्हा गोलंदाज तयार, धर्मवीर आखाडा एंडकडून रोहित पवार. यावेळी इनसाइड आउट ऑन दी अप, चांगलं टायमिंग, तितकाच चांगला प्रयत्न विशालचा पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल पर्यंत पोहोचले होते जवळपास, पीक लवकर केला बॉल परंतु त्यानंतर कॅच हातामधून निसटते आहे. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवर आहे. बघा बॉल पर्यंत पोहोचले परंतु जेव्हा बॉल गॅदर करायचा तो त्याच वेळी बॉल हातामधून निसटतोय. 31 धावा 31 रन या बॉलवर एक धाव सहजतेने मिळाली. पुन्हा एक वेळ चांगला फटका, क्षेत्ररक्षक पोहोचता आहेत डीप कव्हरच्या दिशेने. एकच रन या बॉलवर एका धावेच्या मदतीने, धावसंख्या 32 धावा 32 रन, 6.4 चेंडूच्या समाप्तीनंतर टीम आरसीबी. लॉस ऑफ 6 विकेट 6.4 चेंडूचा खेळ समाप्त. आणि क्रिकेटमय वातावरण पाहायला मिळते आहे. रनआउटची संधी, थ्रो जर यष्ट्यांवर लागला असता तर फलंदाज फ्रेममध्ये नव्हते. एकच रन आता या बॉलवर या एका धावेच्या मदतीने, धावसंख्या पोहोचली आहे 33 धावा 33 रन, लॉस ऑफ 6 विकेट. अखेरचा बॉल या षटकातला शिल्लक आहे. आणि रोहितच्या स्पेलचा सुद्धा, रोहितने आतापर्यंत टाकलेल्या 11 बॉल्समध्ये 8 धावा देत 2 विकेट्स प्राप्त केल्यात. संतुलन प्रदान करणारी गोलंदाजी आतापर्यंत श्रीदत्त संघाचे बॉलर्स करताना पाहायला मिळाले. आणखी एक वेळ चॉप केलाय, खोदून काढलाय बॉल, क्षेत्ररक्षक फ्लाय स्लिपला, चांगला स्टॉप. एक रन या बॉलवर या एका धावेच्या मदतीने. षटक समाप्त होत आहे 7 आणि धावसंख्या 34 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम आरसीबी.
34 धावा 34 लॉस ऑफ 6 विकेट. बॉलिंगसाठी अखेरचे षटक करण बेंडवाल. या डावातील शेवटच्या षटकामध्ये ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळतोय. पहिला बॉल वेगाने टाकलाय डेंजर झोन मध्ये पुन्हा एक वेळ गोलंदाज. डॉट बॉलच्या मदतीने षटकाची सुरुवात चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी आतापर्यंत केली आहे करांनी. 34 धावा आणि आतापर्यंत जर ह्या धावा 46-8 ठेवल्या तर या स्पर्धेतल्या सर्वात कमी स्कोर असेल. समोर पुन्हा एक वेळ चांगला फटका. बॉल एक्स्ट्रा उसळी घेतोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत त्यामुळे एकच धाव. ते समोरचे प्रेक्षक ओ भाऊ आदित्य लिहून केसापूर संघाला 46 धावांवर रोखलं होतं. आज तो रेकॉर्ड मोडत श्रीदत्त बुलढाणा संघाने आरसीबी संघाला 43 धावांवर रोखलंय आणि 44 धावांचं आव्हान असेल या सामन्यात टीम श्रीदत्त बुलढाणा संघासमोर. नर्मदा हॉलिडेजचे सर्वे सर्वात सन्माननीय जाधव सर या सामन्याचा आनंद घेत होते, त्यांचंही स्वागत आहे. तर 44 धावांचं आव्हान या सामन्यात आहे श्रीदत्त बुलढाणा संघासमोर. लक्ष्याचा पाठलाग श्रीदत्त बुलढाणा संघ कशा प्रकारे करेल हे बघायचं आहे. आणि यानंतरच्या सामन्यात पराजित संघाविरोधात खेळतील टीम रामभाऊ क्रिकेट क्लब लातूर. तर दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल आपल्या बुलढाणा परिसरातील एक प्रसिद्ध आवाज आमचे सहकारी मार्गदर्शक ज्येष्ठ समालोचक पराग सर आपल्या समोर असतील. धन्यवाद.
जान जा जान मन ये समा ये पल्ले पर नहीं आइए।
टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई और शॉट भी थोड़ा सा जल्दी खेल चुके थे प्रसाद, और एक डॉट गेंद निकालने में कामयाब गौरव। राइट आर्म राउंड द विकेट, तैयार सामना करेंगे प्रसाद। फिर से एक बार उसी प्रकार का शॉट खेलने का प्रयास, राउंड द विकेट एंगल से बाहर की ओर निकालने में कामयाब, गेंदों को अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास कर रहे हैं। विद द एंगल खेलेंगे तो सक्सेसफुल रहेंगे वहां पर प्रसाद, देखना है तीसरी गेंद पर क्या कर पाते। इस बार ओवर द विकेट आने का फैसला गौरव का। इस बार स्लोअर वन गेंद उठाकर खेला, उसे सीधा 6 रनों के लिए। प्रसाद के बल्ले से निकलता हुआ पहला छक्का, डीजे खाता खोलता हुआ प्रसाद का और अपनी टीम का। पहली 2 गेंदें काफी अच्छी लेंथ से की थी, इस बार थोड़ी सी ओवर पिच थी जिसका फायदा उठाया और सीधा बाउंड्री लाइन के बाहर भेजा 6 रनों के लिए। गौरव फिर से एक बार, इस बार एंगल चेंज किया, राउंड द विकेट आने का फैसला। फिर से एक बार उसी प्रकार का शॉट, थोड़ा सा अर्ली खेल रहे हैं गेंदों को, गेंद थोड़ा सा लेट आ रही है शायद, पिच में काफी नमी। 4 गेंदों में 6 रन हो चुके हैं। इस बार रिवर्सिप खेलने का प्रयास और जबरदस्त वापसी जिसे मैं कहूंगा गौरव की। छोटा सा टारगेट रखा है आरसीबी ने जिसे सिंगल डबल निकाल के भी पूरा किया जा सकता है, लेकिन प्रसाद अलग मानसिकता में नजर आ रहे हैं, जल्दी इस मैच को खत्म करना चाहते हैं। इस बार हल्के हाथों से ढकेला, रन चुराया, इस 1 रन के साथ बढ़ती हुई रन क्या 7 रन 1 ओवर की समाप्ति के बाद बिना कोई नुकसान के। श्री दत्त बुल्डाना डीजे दूर वाले छोर से सतीश आ रहे हैं, दूसरे ओवर का खेल शुरू होने वाला है। सामना करेंगे प्रसाद, अभी भी पावर प्ले का खेल चलता हुआ, 2 ओवर का पावर प्ले। इस बार कट कर दिया उसे कवर के क्षेत्र में, 4 रनों के लिए काफी जबरदस्त शॉट। बेडॉन पर लिया है और कवर के फील्डर को बाउंड्री लाइन पर भेजा है इस चौके के बाद सतीश ने। फिर से एक बार उसी प्रकार का शॉट, इस बार लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, काफी आक्रामक रूप में नजर आ रहे हैं प्रसाद।
से स्क्वायर लेग के क्षेत्र में वन बाउंस बाउंड्री, लगातार तीन चौके लगाने में कामयाब, तीन गेंदों में तीन चौके, जल्दी में नजर आ रहे प्रसाद चौकों और छक्कों से इस मैच को खत्म करना चाहते हैं और पावर प्ले का सही इस्तेमाल। इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास, थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद और एक डॉट गेंद निकालने में कामयाब सतीश। आमदार चषक 2024 का यह दूसरा दिन, इस बार स्लो रन गेंद आगे आकर खेला गया शॉट, देखना होगा, सीधा 6 रन, काफी जबरदस्त बल्लेबाजी प्रसाद द्वारा। कवर के क्षेत्र में रन मिलेगा, स्ट्राइक देना चाहते प्रसाद को, जीतने के लिए केवल अब 12 रनों की जरूरत, दो बड़े हिट्स चाहिए प्रसाद की, अगर भाषा में बात करेंगे तो दो छक्के चाहिए। इस बार ओवरशिप खेलने का प्रयास, गेंद बल्ले पर नहीं आई, थोड़ा सा खराब शॉट मैं जिसे कहूंगा। केवल 11 रनों की जरूरत श्रीदत्त बुल्ढाणा को। फिर से एक बार रिवर्सिप अटेम किया, रनआउट का खतरा हो सकता है, लेकिन अपने फॉलो थ्रू में गैदर नहीं कर पाए गेंद को गौरव, निश्चित रूप से एक मौका था उनके पास रनआउट का। थर्ड अंपायर की तरफ कुछ डिसीजन, शायद नो बॉल के लिए कॉल किया गया है थर्ड अंपायर को, ओवर स्टेप का नो बॉल शायद, या पिछली लाइन को कट कर रहा था शायद उनका पैर, बैक लाइन को कट कर रहा था शायद, जिसके कारण थर्ड अंपायर को कॉल किया है।
अंपायर का निर्णय आना अभी भी बाकी। अंपायर का इशारा, इट्स अ फेयर बॉल। यूट्यूब लाइव टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आपण पाहत आहात या मॅचेस पूर्ण। या ठिकाणी 6 कॅमेरे लावण्यात आलेले आहेत या मॅचला कव्हर करण्यासाठी। गौरव पिरसे एक बार तयार। इस बार काफी अच्छी गेंद, बाहरी किनारा और पहला झटका लगता हुआ श्रीदत्त बुल्डाना को प्रसाद के रूप में। डीजे अभी भी जीतने के लिए 10 रनों की जरूरत। श्रीदत्त बुल्डाना को तीसरे ओवर का खेल चल रहा है जिसे पूरा कर रहे गौरव, जिनको अभी भी एक सफलता मिली है। काफी अच्छी गेंद थी उनकी। इस बार फुल टॉस गेंद और भेज दिया सीधा उसे स्टेडियम के बाहर 6 रनों के लिए। जीतने के लिए अभी भी 4 रन चाहिए। बॉल बॉल दे। देखना है विशाल इस मैच को इस गेंद पर खत्म कर पाते या नहीं। काफी जबरदस्त बल्लेबाज है विशाल। इस बार पैरों से लगकर गेंद गई है गली के क्षेत्र में, रन लेने से मना कर दिया। शायद खुद इस मैच को फिनिश करना चाहते हैं अभी। 3 ओवर की समाप्ति के बाद 40 रन 1 विकेट के नुकसान पर। जीतने के लिए केवल 4 रनों की जरूरत और इसके बाद में होने वाला मुकाबला, इस मैच का लूजर खेलेगा रामबाऊ क्रिकेट क्लब लातूर के साथ में। विशाल आ रहे दूर वाले छोर से। सामना करेंगे अभी
इस बार काफी अच्छी गेंद, जबरदस्त गेंद, ब्लॉकर में गेंद थी, उसे खेलना चाहते थे लेकिन चूके वहां पर इस बार पुल करने का प्रयास ऑफ स्टंप पर आकर, लेकिन बल्ले पर नहीं आई गेंद गई लॉन्ग ऑन के क्षेत्र में, रन मिलेगा इस एक रन के साथ बढ़ती रन संख्या 41 रन, 41 रन, केवल 3 रनों की जरूरत। इस बार कट करने का प्रयास, चूके वहां पर विशाल, इस टूर्नामेंट का आज का दूसरा दिन, फिर एक बार उसी प्रकार का शॉट खेलने का प्रयास, लेकिन फिर से चूके विशाल, काफी अच्छी लाइन और लेंथ से गेंदबाजी कर रहे हैं। इस बार और पिच गेंद उठाकर खेला, उसे सीधा लॉन्ग ऑफ के क्षेत्र में गेंद जाती वन बाउंस बाउंड्री, और इसी के साथ ये मैच जीत लिया श्री दत्त बुल्डाना ने। और डीजे एक अच्छा गाना बजा दीजिए आप। आमदार चषक 2024 धर्मवीर आमदार सन्माननीय संजीवभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून प्रदीर्घ कालावधीनंतर प्रतीक्षेनंतर एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या समोर येते आहे। आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, आजच्या दिवसातला नुकताच सामना पार पडलाय पहिला, आणि सामनावीराचे मानकरी होत आहेत श्याम त्रिंबके। हा सामनावीर पुरस्कार देण्यासाठी सन्माननीय दीपक भाऊ आपल्यामध्ये आहे, सन्माननीय नितीन भाऊ, गुटभाऊ शर्मा, जीवन भाऊ, आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्डचे मानकरी मॅन फ्रॉम अहमदनगर श्याम त्रिंबके सामनावीराचे मानकरी होत आहेत। या श्याम, तर सामनावीराचा पुरस्कार देण्यात येतो आहे श्याम त्रिंबके अहमदनगरचा। हा विविधता पूर्ण असलेला गोलंदाज, भरपूर व्हेरिएशन या खेळाडूच्या गोलंदाजीमध्ये आहे। दोन षटकांमध्ये 9 धावा, 3 विकेट प्राप्त केल्या, 14 टायांचा गजर श्याम त्रिंबके यांच्यासाठी। काय सांगाल श्याम, पहिला सामना मॅन ऑफ द मॅचचे मानकरी, आणि ही खेळपट्टी नेहमीच तुमच्या बॉलिंगला सूट करत आली आहे। म्हटलं का थोडासा बॉलिंगला ॲडव्हान्टेज असतो, आणि विकेट जर बघितली तर मी सकाळी आलो आणि ग्राउंड्स म्हणत होते की 2 दिवसांमध्ये आम्ही विकेट बनवली, त्यांनी ग्राउंड्समनचं खरंच खूप कौतुक करावं लागेल की त्यांनी एवढी भारी खेळपट्टी बनवली। खरंच त्यांचं पुन्हा एकदा मी खूप कौतुक करतो,
आणि अशा खेळपट्टी आम्हाला विदर्भामध्ये कंटिन्यू मिळतात आणि विदर्भातल्या खेळाडू प्रेक्षकांनी निश्चितच खूप सपोर्ट केलाय. विदर्भातील प्रेक्षकांचं धन्यवाद. नक्कीच एका श्वासात भरपूर काही बोलून गेले. धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा शाम येणाऱ्या मॅचेससाठी. त्यानंतर मी पराजित संघाचे कॅप्टन धन्यवाद मान्यवर, तर पराजित संघाचे कॅप्टन अभियांना विनंती करते, कृपया आपण आम्हाला जॉईन व्हायचं आहे. अभय, पहिला सामना पाहिजे तितक्या धावा धावफलकावर लावल्या नाहीत, तेच पराजयाचं कारण? हो नक्कीच, कंटिन्यू विकेट गेले आमच्या आणि स्टार्टही थोडासा पहिल्या दोन ओव्हरींमध्ये पॉवर प्लेमध्ये रन खूप कमी आल्यामुळे थोडंसं नवीन मुलं असल्यामुळे प्रेशर घेतला आणि एक दोन विकेट जरा लवकर गेल्या, मी स्वतःही लवकर आउट झालो, रन धावसंख्याच कमी होत्या. बॉलरने प्रयत्न चांगला केला, ठीक आहे, तीन चार ओव्हरपर्यंत काहीतरी त्याने गेम चालवण्याचा प्रयत्न केला पण धावसंख्या कमी झाली अजून. नक्कीच, RCB संघ भरपूर कालावधीपासून अशा स्पर्धा खेळत आला आहे आणि या संघाची खासियत काय, तर जवळपास सर्व सराव करणारे खेळाडू नेहमी तुम्ही सोबत खेळता, त्यामुळे नेहमीच आपल्या खेळाडूंना संधी देण्याचा जो प्रयत्न होतोय आजही संघ त्यावर कायम आहे. काय सांगशील संघाबद्दल? नाही, संघाचा अभिमान आहे मला खूप, कारण की सर्व मुलं एकाच टीममध्ये खेळणार आहे, आम्ही एकही बाहेरचा खेळाडू आणलेला नाही आहे. आमची टीम जी आहे ती नवीन मुलं आहे, सर्व नवीन मुलं आहे, आता त्यांना चांगला अनुभव मिळत आहे. नक्कीच, एक मॅच आपल्याकडे आहे, त्याचसाठी तुम्हाला शुभेच्छा असेल, धन्यवाद. यानंतर मी विनिंग टीमचे कॅप्टन रोहित यांना विनंती करतो की आपण आम्हाला जॉईन व्हायचं. या रोहित, अभि पाटील आतापर्यंत आपल्याला जॉईन झाले होते RCB संघाचे कॅप्टन, आता रोहित जॉईन होत आहेत. रोहित अभिनंदन, पहिला सामना एक खूप चांगला गोलंदाजी अटॅक आणि अक्षरशः एक छोटी धावसंख्या आपण आणि त्या धावसंख्येचा पाठलाग खूप चांगल्या प्रकारे केला बॅटर्सनी. थँक्यू. तसं सकाळी पहिला मॅच होता, विकेटही प्रत्येकाने आपापला रोल निभावला, प्रत्येकाने बॉलिंगनी आपापले गट्स दाखवून आपापला रोल निभावला आणि बॅट्समन कमी धावत आमच्या टार्गेटनुसार आम्ही कमी धावत रोखलं आणि दॅट्स इट. नक्कीच, एक मोठी स्पर्धा खेळत आहेत श्याम त्रिंबाके.